गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाईम आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयसीस बघितलं, तर आता बघा इथे TTL टेक्नॉलॉजी काय आहे. तर याच्यामध्ये बघा, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इंट्रोड्यूस दिस मोस्ट पॉप्युलर ट्रान्झिस्टर लॉजिक इन 1964. टेक्सास जी इंडस्ट्री आहे, म्हणजे टेक्सास इन्स्ट्रुमेंट नावाची जी कंपनी आहे, तर त्यांनी काय केलं, एक TTL लॉजिक, दॅट इज ट्रान्झिस्टर लॉजिक इंट्रोड्यूस केलं. ते कधी? इन 1964. इन दिस फॅमिली अ लार्ज नंबर ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स आर मॅन्युफॅक्चरर्ड इन डिजिटल फील्ड. तर याच्यामध्ये काय आहे, ह्या फॅमिलीमध्ये जे लार्ज नंबर ऑफ जे ICs आहेत ते डिजिटल IC इंटिग्रेट करण्यात, म्हणजे मॅन्युफॅक्चर करण्यात आले. नंतर दिस फॅमिली इज रिकग्नाइज बाय 74 डोंट केअर सिरीज. म्हणजे ही फॅमिली जी आहे, TTL फॅमिली, 74 जे सिरीज आहे त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेली, राईट. मग नंतर देर आर 5 डिफरंट सब फॅमिलीज ऑफ TTL. तर TTLच्या 5 सब फॅमिली आहेत वेगवेगळ्या, ॲज फॉलोज. पहिली आहे स्टँडर्ड टी टी एल. त्याचं जे सिरीज आहे तो आहे 74 डोंट केअर, म्हणजे 74XX, म्हणजे तिथं 0508 असं येऊ शकतं, पण ते स्टँडर्ड. आणि नंतर हाय पॉवर TTLचं आहे 74HXX, म्हणजे डोंट केअर, म्हणजे 74H05, 74H08, लाईक दॅट. नंतर तिसरा आहे, तर तिसरी जी फॅमिली आहे ते आहे लो पॉवर TTL, त्याच्यामध्ये आहे तर इथं 74L पाहिजे, तिथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं गेलं नाही, म्हणजे 74LXX असं त्याचा अर्थ. नंतर शॉर्टकी TTL, तर शॉर्टकी TTLचं 74SXX असं आहे. तर हे 4 टाईप आहेत, आणि बाकीचा जो 5वा टाईप आहे तो आहे लो पॉवर शॉर्टकी TTL, तो वर मेन्शन केलेला नाही, म्हणजे 74LSXX आता त्याचा अर्थ आहे. ओके, तर आता आपण बघूया काय याच्यामध्ये काय. इन दिस TTL सब फॅमिलीज ईच सब फॅमिली इज हॅविंग स्पेशालिटी इन वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज लो पॉवर TTL हॅज अ स्पेशालिटी इन पॉवर डिसिपेशन, व्हाईल लो पॉवर शॉर्टकी हॅज अ लोवेस्ट फिगर ऑफ मेरिट्स. तर याच्यामध्ये सगळे वेगवेगळे, म्हणजे आता याच्यामध्ये पहिलं काय, स्टँडर्ड TTL आहे, नंतर हाय पॉवर TTL आहे, नंतर लो पॉवर TTL आहे, शॉर्टकी TTL आहे, नंतर लो पॉवर शॉर्टकी TTL आहे, राईट. तर याच्यामध्ये वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक कोणाचं वेगळं आहे, तर लो पॉवर TTL ची स्पेशालिटी म्हणजे पॉवर डिसिपेशन कमी आहे, राईट. आणि लो पॉवर शॉर्टकी जो TTL आहे तो त्याचा जो फिगर ऑफ मेरिट्स आहे तो लोवेस्ट आहे, राईट. तर याच्यामध्ये हा डिफरन्स. नंतर टेबल 3.1 शो टिपिकल स्पेसिफिकेशन ऑफ इच फॅमिली. हे टिपिकल स्पेसिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्षात राहू देते. ओके, याच्यामध्ये रेफर टेबल 3.1. अमॉंग ऑल TTL सब फॅमिलीज आर स्पेशालिटीज आर एज फॉलोज. म्हणजे प्रत्येक जे TTL फॅमिलीचे जे सब फॅमिली आहेत TTLच्या, तर त्याचे काही स्पेशालिटी आहे ते बघूया. स्टँडर्ड TTL काय करतं, तो हाय स्पीड देतं. नंतर लो पॉवर TTL काय करतं, लोवेस्ट पॉवर डिसिपेशन देतं. नंतर हाय स्पीड TTL काय करतं, नंतर मिनिमम प्रोपोगेशन डिले देतं, म्हणजे स्पीड जास्त आहे म्हणजे प्रोपोगेशन डिले कमी. नंतर शॉर्टकी TTL काय करतं, हाय स्पीड देतं. आणि लो पॉवर शॉर्टकी TTL काय करतं, लोवेस्ट फिगर ऑफ मेरिट देतं. ओके, याच्यानंतर आपण बघूया की त्याचा जो टेबल आहे ते बघूया. याच्या एका कॉलममध्ये फॅमिली लिहिलं, दुसऱ्या कॉलममध्ये पॉवर डिसिपेशन इन मिली होल्ट, नंतर आहे प्रोपोगेशन डिले इन नॅनो सेकंड, नंतर फिगर ऑफ मेरिट्स इन पिको जूल, नंतर फॅन आउट आणि नंबर ऑफ सिस्टीम एक्झाम्पल फॉर नॅन गेट. म्हणजे नॅन गेटचे जे IC आहेत त्याची सिरीज दिलेली आहे. ओके,
तर नंबरिंग म्हणजे नंबरिंग सिस्टीमचं आणि फक्त आपण याच्यामध्ये एक्झाम्पल नॅन गेटचं दिलेलं आहे, राईट. तर बघूयात आता पहिलं स्टँडर्ड TTLचा पॉवर डिसिपेशन आहे 10, नंतर प्रोपोगेशन डिले आहे म्हणजे 10 mW, नंतर प्रोपोगेशन डिले आहे 10 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे 100 pJ, फॅन आउट आहे 10 आणि नंबरिंग आहे 7400 स्टँडर्ड TTL. ओके, नंतर लो पॉवर TTLचं पॉवर डिसिपेशन 1 mW, नंतर आहे प्रोपोगेशन डिले 35 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे 35 pJ, नंतर फॅन आउट आहे 20 आणि याचा नंबरिंग आहे नॅन गेटचा 74L00 म्हणजे लो पॉवर. ओके, नंतर हाय पॉवर TTLचं पॉवर डिसिपेशन आहे 22, नंतर प्रोपोगेशन डिले आहे 06 म्हणजे पॉवर डिसिपेशन 22 mW, नंतर प्रोपोगेशन डिले 6 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे 132 pJ, नंतर फॅन आउट आहे 10 आणि त्याचा नंबर आहे नॅन गेट आय सीचा, मग तो लो हाय पॉवरसाठी 74H00. नंतर शॉर्टकी TTL आहे, तर शॉर्टकी TTLचं पॉवर डिसिपेशन आहे 20, नंतर पॉवर डिले सेकंद आहे 3 पॉवर प्रोपोगेशन डिले आहे 3 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे पिकोजूलमध्ये 20 pJ, नंतर फॅन आउट आहे 20 शॉर्टकी टी टी एलचं पॉवर डिसिपेशन आहे 20 mW, नंतर प्रोपोगेशन डिले आहे 3 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे 60 pJ आणि फॅन आउट आहे 10 आणि ते आय सीचा नंबर आहे 74S00. नंतर लो पॉवर शॉर्टकी TTL बघूया, पॉवर डिसिपेशन 2 mW, नंतर प्रोपोगेशन डिले आहे 10 nS, नंतर फिगर ऑफ मेरिट्स आहे 20 pJ आणि नंतर फॅन आउट आहे 20 आणि याचं नंबरिंग आहे नॅन गेटचं 74LS00. नंतर शेवटचं सीमॉसचं जो पॉवर डिसिपेशन आहे तो आहे 10 nW आणि नंतर आहे प्रोपोगेशन डिले आहे 200 nS आणि फिगर ऑफ मेरिट्स आहे इन पिको जूल 0.002 आणि फॅन आउट आहे ग्रेटर दॅन 50 आणि आय सीचा नंबर आहे 74C00. ओके, तर आता बघूया, लेट अस डिस्कस स्टँडर्ड TTL सर्किट, दॅट इज 74XX सिरीज बिफोर वी डिस्कस टिपिकल TTL सर्किट लेट अस सी द बेसिक ट्रान्झिस्टर स्विचिंग ॲक्शन. आता याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला TTL टेक्नॉलॉजीची सगळी माहिती डिस्कस करायची, त्याच्या अगोदर ट्रान्झिस्टरच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत स्विचिंग ॲक्शनच्या ते आपल्याला जाणून घ्यायचं, राईट. तर याच्यामध्ये आहे ट्रान्झिस्टर इज ॲन द ट्रान्झिस्टर कॅन बी यूज ॲज अ स्विच. सॉरी, आता याच्यामध्ये काय, ट्रान्झिस्टर इज ॲन ॲम्प्लिफायर बट इन डिजिटल सर्किट इज इज यूज ॲज अ स्विच. आता ट्रान्झिस्टर जो आहे तर नॉर्मली आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जास्त करून ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वापरतो, पण इथं जे आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर ट्रान्झिस्टर तर ॲज अ स्विच म्हणून जास्त वेळ वापरतो. म्हणजे ट्रान्झिस्टर कॅन बी यूज ॲज अ स्विच, ॲट द सेम टाईम इट गिव्ह इन्व्हर्टेड आउटपुट. म्हणजे याच्यामध्ये काय करतं, हे आपल्याला ॲज अ स्विच म्हणून वापरतात याच्यामध्ये TTL टेक्नॉलॉजीमध्ये, आणि तो काय देतो तर इन्व्हर्टेड आउटपुट देतो. तर आता याच्यामध्ये बघूयात की काय नेमकं ट्रान्झिस्टरचं वर्किंग. रिमेंबर व्हेन BE जंक्शन ऑफ अ ट्रान्झिस्टर इज फॉरवर्ड बायस अँड BC जंक्शन रिव्हर्स बायस. म्हणजे जर
बी बेस इमिटर जंक्शन ऑफ ट्रांजिस्टर जर फॉरवर्ड बायस झालं आणि बेस कलेक्टर जंक्शन रिवर्स बायस द ट्रांजिस्टर इज ऑन, म्हणजे तेव्हा काय होतं ट्रांजिस्टर इज ऑन, म्हणजे इमिटर जंक्शन म्हणजे इमिटर डायोड इज फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर डायोड इज रिवर्स बायस जर झालं असं बोलता येईल त्याला, राईट. तर त्याला काय बोलतात, द ट्रांजिस्टर इज ऑन अँड व्हेन वन ऑफ दीज टू कंडिशन इज अबसेंट द ट्रांजिस्टर इज इन ऑफ स्टेट. आणि जर असं जर नसेल तर ट्रांजिस्टर कशामध्ये असतं, ट्रांजिस्टर ऑफ स्टेटमध्ये असतं. नंतर सिमिलरली व्हेन द ट्रांजिस्टर इज ऑन इट्स कलेक्टर व्होल्टेज व्ही सी ई गोज लो and when it is cut off the collector voltage is high, right. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा ट्रान्झिस्टर ऑन असतं तर तेव्हा त्याचं जे कलेक्टर व्होल्टेज इट इज अप्रॉक्सिमेटली 0.25 व्होल्ट, किती 0.25 व्होल्ट. आणि जेव्हा कट ऑफ स्टेटमध्ये असतं, हे दोन स्टेटमध्ये काम करणार आहेत, कोण, जेव्हा हे ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच म्हणून वापरतं ना, तर ट्रान्झिस्टरचे तीन स्टेट असतात, एक कट ऑफ स्टेट, नंतर सॅच्युरेशन स्टेट आणि ॲक्टिव्ह स्टेट. तर ॲक्टिव्ह स्टेटमध्ये तो ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो. तर कट ऑफ स्टेटमध्ये काय असतं, जेव्हा तो ऑफ असतो ना तर त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज असतो तो जेवढा सप्लाय व्होल्टेज दिलेला असतो तेवढा असतो, म्हणजे तो कलेक्टर व्होल्टेज हाय असतो. आणि जेव्हा ऑन स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज दॅट इज व्ही सी काय असतो, एकदम लो असतो, म्हणजे अप्रॉक्सि म्हणजे 0.25 व्होल्ट एवढा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इन केस ऑफ लॉजिक इट इज 0. क्लिअर. तर असं आहे. तर नेक्स्ट बघूयात, तर याच्यामध्ये काय आता बघूयात आपण. ओके, आता बघूया TTL NAND गेटचं. तर TTL NAND गेटचं बघू आपण डायग्राम बघूयात. फक्त एवढं कळालं का तुम्हाला की ट्रान्झिस्टर कसं वर्क होतं, किंवा जेव्हा ते कट ऑफ स्टेटमध्ये असतं तर एवढंच लक्षात ठेवायचं की त्याचं जे कलेक्टर व्होल्टेज आहे तो असता हाय, राईट, म्हणजे तो इन्व्हर्टेड आउटपुट देतो आहे, म्हणजे आपण याच्या अगोदर आपण बोललेलो आहे. आणि जेव्हा ते ऑन स्टेटमध्ये असतं तर तेव्हा त्याचं कलेक्टर व्होल्टेज अप्रॉक्सिमेटली 0 असतं, म्हणजे लो असतं. तर बघूया आता TTL NAND गेट. तर TTL NAND गेटचं काय बघूत, ॲज शोन इन फिगर द ट्रान्झिस्टर T1 इज मल्टिपल ट्रान्झिस्टर, ॲज शोन इन फिगर द ट्रान्झिस्टर T1 इज अ मल्टिपल इमिटर इनपुट ट्रान्झिस्टर अँड ट्रान्झिस्टर T1, T2 अँड T3 फॉर्म्स अ इन्व्हर्टिंग सर्किट. आता याच्यामध्ये लक्ष द्या, जी फिगर आहे त्याच्यामध्ये जे आहे जो T1 जो ट्रान्झिस्टर आहे तो काय मल्टिपल इमिटर इनपुट ट्रान्झिस्टर आहे, मल्टिपल इमिटर इनपुट ट्रान्झिस्टर आहे. याच्यामध्ये दोन इनपुट दिले आहेत आपण A आणि B इमिटरला. आणि नंतर आहे ट्रान्झिस्टर T2, T3 आणि T4, हां, आणि ते काय फॉर्म्स आहेत, फॉर्म्स अँड इन्व्हर्टिंग सर्किट. ते काय करतात, इन्व्हर्टिंग सर्किट फॉर्म करतात. तर आता ट्रान्झिस्टर T3 अँड T4 अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज टोटेम पोल आउटपुट स्टेज. आता याच्यामध्ये जे आहे T1, T3 आणि T4 जी अरेंजमेंट आहे ना, तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात टोटेम पोल आउटपुट स्टेज बोलतात. इन दिस स्टेज, या स्टेजमध्ये द ट्रान्झिस्टर T1 इज NPN ट्रान्झिस्टर. आता आरो आउटवर्ड डायरेक्शन आहे, तर याच्यामध्ये तो T1 जो आहे तो NPN ट्रान्झिस्टर आहे. आणि इट इज इन सेरीज विथ अनदर T2 ट्रान्झिस्टर. T1 हा NPN आहे आणि T2 हा पण NPN आहे. आणि ते T1 जो आहे तो T2 काय सिरीजमध्ये लावलेला आहे. नंतर दे आर कनेक्टेड सो दॅट व्हेन आयदर ऑफ ट्रान्झिस्टर इज ऑन अदर इज इन कट ऑफ,
अँड व्हाईस वरचा. तर याच्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे कनेक्ट केलेलं आहे, जर एक जर कट म्हणजे ऑन स्टेटमध्ये असेल टी वन तर टी टू काय असणार आहे ऑफ स्टेटमध्ये राहणार, आणि टी टी वन जर ऑफ स्टेटमध्ये असेल तर टी टी टू काय असणार आहे ऑन असणार आहे असं इन्व्हर्ट होणार, राईट. म्हणजे ते उलटा वापरे, म्हणजे दे आर कनेक्टेड सो दॅट व्हेन आयदर ऑफ ट्रान्झिस्टर इज ऑन अदर इज कट ऑफ, म्हणजे एक ऑन असेल एक ऑफ असेल अशी अरेंजमेंट दिली. ओके, तर आता याच्यामध्ये डायग्राम बघून घ्या. टी वन त्याच्यामध्ये हे मल्टी इमिटर ट्रान्झिस्टर आहे, ए आणि बी इनपुट दिलं इमिटरला टी वनला, नंतर त्याचा जो कलेक्टर आहे ते टी टूच्या बेसला दिलेला आहे, नंतर टी वनचा बेस टी टूचा कलेक्टर आणि टी थ्रीचा कलेक्टर हे कॉमन करून व्ही सी सीला दिलेलं आहे थ्रू म्हणजे काय एक म्हणजे करंट लिमिटिंग रेजिस्टर म्हणून, राईट. आणि नंतर टी टू चं जे इमिटर आहे तो एका रेजिस्टर थ्रू काय केलं आहे ग्राउंड केलेलं आहे, आणि नंतर त्या टी टूचा जो इमिटर आहे तो टी फोरच्या बेसला दिलेला आहे, आणि टी टूचा जो कलेक्टर आहे ना तो टी थ्रीच्या बेसला दिलेला आहे, आणि टी थ्रीचा कलेक्टर रेजिस्टर थ्रू व्ही सी सीला जर कनेक्ट केलेला आहे, नंतर त्याचा जो इमिटर आहे तो दिलेला आहे डायोडला डायोडच्या एनोडला, आणि डायोडचा कॅथोड जो टी फोर आहे त्याच्या कलेक्टरला जोडलेला आहे, राईट. आणि नंतर टी फोरचा जो इमिटर आहे तो काय केला आहे ग्राउंड केलेला आहे. तर ह्याला जी अरेंजमेंट आहे टी थ्री आणि टी फोरची, आणि त्याच्यामध्ये काय एक डायोड लावले, दोन्ही पण एन पी एनच ट्रान्झिस्टर आहे, तर त्याला काय बोलतात, त्या ट्रान्झिस्टरला बोलतात टोटेम पोल आउटपुट स्टेज, म्हणजे टोटेम पोल अरेंजमेंट बोलतात त्याला. ओके, आणि नंतर काय इकडे आता टी वनच्या जे खाली आहे तो इमिटर जे ए इनपुट दिलं आणि बी इनपुट दिलं आहे तर त्याला काय कनेक्ट केलेलं असतं, त्याला कनेक्ट केलेलं असतं डायोड डी वन आणि डी टूचे कॅथोड, आणि ॲनोड काय केलेलं ग्राउंड केलेलं, म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी वापरलेलं आहे. ते बघूयात कशासाठी पुढे डिटेलमध्ये. आता आउटपुट जे ट्रुथ टेबल आहे तर ट्रुथ टेबल बघा कशाचं आहे, म्हणजे टी टी एल नॅन्ड गेट कसं वर्क करतं ट्रान्झिस्टर आहे, तर ए बी इनपुट आणि वाय आउटपुट, म्हणजे झिरो झिरो जर इनपुट दिलं तर आउटपुट येतं वन, झिरो वन इनपुट दिलं तर आउटपुट येतं वन, आणि वन झिरो दिलं तर आउटपुट येतं वन, आणि झिरो झिरो वन वन दिलं तर आउटपुट येतं झिरो. आता हे बघूयात, तर याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर याची जी आहे कसं वर्क होतं हे आपण डिटेलमध्ये खाली बघू त्यात. तर याच्या ॲडव्हान्टेजेस ऑफ टोटेम पोल जे अरेंजमेंट आहे त्याचा ॲडव्हान्टेजेस काय बघूयात. तर इफ म्हणजे याच्यामध्ये नंबर वन आहे, इट प्रोड्युसेस द व्हेरी लो आउटपुट इम्पिडन्स इन बोथ केसेस व्हेन आउटपुट इज हाय अँड लो, म्हणजे काय इट प्रोड्युसेस व्हेरी लो आउटपुट इम्पिडन्स इन बोथ केसेस व्हेन आउटपुट इज हाय अँड लो. याच्यामध्ये काय करतं, याचं पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे व्हेरी लो आउटपुट इम्पिडन्स देतं जेव्हा त्याचा आउटपुट जे आहे तो हाय असेल किंवा लो असेल, राईट, टू टेम्पोर. आणि नंतर सिन्स इट्स आउटपुट इम्पिडन्स इज लो अँड स्ट्रे कॅपॅसिटन्स लो द स्ट्रे कॅपॅसिटन्स अँड धीस लो आउटपुट इम्पिडन्स गिव्ज धीस लो आउट इनपुट इम्पिडन्स गिव्ज लो टाइम कॉन्स्टंट दॅट मीन्स आउटपुट कॅन चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट विथ व्हेरी फास्ट रेट रिड्यूसिंग द प्रोपोगेशन डिले. म्हणजे काय करतं, जर आउटपुट इम्पिडन्स जर लो असेल आणि स्ट्रे कॅपॅसिटर लो असेल मग काय करतं, धीस लो आउटपुट इम्पिडन्स गिव्ज द लो टाइम कॉन्स्टंट, म्हणजे लो टाइम कॉन्स्टंट देतं, दॅट मीन्स द आउटपुट कॅन चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट विथ व्हेरी फास्ट रेट. म्हणजे काय होतं की लो टाइम कॉन्स्टंट जर असेल तर त्याचं जे आउटपुट जे चेंज होतं फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट ते फास्ट होतं, आणि त्याच्यामुळं काय होतं त्याचा प्रोपोगेशन डिले तो कमी होतो. नंतर रिमेंबर व्हेन टी थ्री इज ऑन द आउटपुट इज हाय, म्हणजे जेव्हा टी थ्री ऑन असतं तेव्हा आउटपुट
हायस्ट रेट, बरोबर आहे. आणि वेन टी फोर इज ऑन आउटपुट इज लो, राईट. टी फोर ऑन असतं तेव्हा आउटपुट लो असतं, राईट. नंतर वर्किंग. नाऊ लेट अस सी हाऊ धी सर्किट गिव्ज नॅन्ड ऑपरेशन. आता हे जे सर्किट आहे कसं नॅन्ड ऑपरेशन करतं ते बघूयात. याच्या सर्किट डायग्राममध्ये लक्ष द्या. नंतर केस वन, फॉर द फर्स्ट थ्री कॉम्बिनेशन ऑफ टू टेबल. आता पहिले तीन कॉम्बिनेशन बघूया टू टेबलचे. व्हेन ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू झिरो, ऑर ए इज इक्वल टू झिरो अँड बी इज इक्वल टू वन. आता ऑर व्हेन ए इज इक्वल टू वन अँड बी इज इक्वल टू झिरो. आता ह्या केसमध्ये डायरेक्टच आपण घेऊया, म्हणजे लॉजिक हाय आहे ना नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबलनुसार. ट्रूथ टेबल बघून घ्या. तर याच्यामध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू झिरो घेतला, हे कंडिशन. नंतर ए इज इक्वल टू झिरो घेतला आणि बी इज इक्वल टू वन घेतला, आणि ए इज इक्वल टू वन आणि बी इज इक्वल टू झिरो घेतलं. तेव्हा काय होतं बघा, वेन द ट्रान्झिस्टर टी वन बिकम्स ऑन. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू झिरो असेल, म्हणजे तेव्हा ट्रान्झिस्टर टी वन ऑन होतं. पुन्हा ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू झिरो असेल तेव्हा पण ट्रान्झिस्टर वन ऑन होतं, आणि ए इज इक्वल टू झिरो आणि बी इज इक्वल टू वन असेल तेव्हा ट्रान्झिस्टर टी वन ऑन होतं तिन्ही कंडिशनमध्ये, राईट. म्हणून ते दिले. व्हेन देन द ट्रान्झिस्टर टी वन बिकम्स ऑन बिकॉज व्हेन आयदर ऑफ इमिटर इज ग्राउंडेड. म्हणजे एक जर इमिटर ग्राउंड केलं म्हणजे झिरो दिलेलं तर ते काय होतं, ऑन होतं, ग्राउंडेड. द बेस इमिटर डायोड ऑफ टी वन बिकम्स फॉरवर्ड बायस. जर ग्राउंड केलेलं असेल त्याचं एक जरी इमिटर, कारण मल्टी इमिटर बघ घेतलं आहे ना आपण ट्रान्झिस्टर टी वन, तर ते काय होतं, ग्राउंड केल्यामुळं जो इमिटर बेस इमिटर जंक्शन आहे डायो टी वनचं तो काय होतं, फॉरवर्ड बायस होतं. द ट्रान्झिस्टर गोज इन टू सॅच्युरेशन. मग ट्रान्झिस्टर जो आहे टी वन तो काय होतो, सॅच्युरेशनमध्ये जातो. बिफोर इट्स कलेक्टर व्होल्टेज अल्सो, सॉरी देअर फोर इट्स कलेक्टर व्होल्टेज अल्सो गोज लो. म्हणजे जेव्हा तो सॅच्युरेशनमध्ये जातो तर त्याच्यातून हाय करंट फ्लो होतो, आणि त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे व्ही सी ई तो अप्रॉक्सिमेटली झिरो होतो, म्हणजे तो गोज लो होतो. लो झाल्यानंतर काय, द कलेक्टर टर्मिनल ऑफ टी वन इज द बेस ऑफ टी टू. मग काय होतं, जे कलेक्टर टर्मिनल आहे टी वनचं तो कशाला कनेक्ट केलेला आहे, म्हणजे टी टूच्या बेसला, राईट. मग काय होतं, इट मेक्स टी टू कट ऑफ. मग त्याच्यामुळं काय होतं, प्रॉपर जे व्होल्टेज आहे अप्रॉक्सिमेटली झिरो व्होल्टेज, म्हणजे 0.25, म्हणजे लॉजिक झिरो, तर तो टी टूला मिळतो. म्हणजे तो टी टू काय होतो, कट ऑफ स्टेटमध्ये जातो, आणि कट ऑफ स्टेटमध्ये गेल्यावर सिन्स टी टू इज इन कट ऑफ अँड इट्स कलेक्टर व्होल्टेज, मग त्याचा कलेक्टर व्होल्टेज काय, पॉवर सप्लाय जेवढा व्होल्टेज आहे प्लस व्ही सी सी दिलेला तेवढा व्होल्टेज ते कलेक्टरच्या अक्रॉस येतो. म्हणजे काय, त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे तो हाय होतो. म्हणजे काय, सिन्स द टी टू इज कट ऑफ अँड इट्स कलेक्टर व्होल्टेज इज ॲट व्ही सी सी ऑर हाय, राईट. देअर फोर मग त्याच्यामुळं काय, टी थ्री नंतर याच्यामुळं काय होतं, मग द कलेक्टर टर्मिनल ऑफ टी, म्हणजे काय वाचलं आपण, द कलेक्टर टर्मिनल ऑफ टी वन इज द बेस ऑफ टी टू विच मेक्स टी टू कट ऑफ, अँड सिन्स टी टू इज कट ऑफ इट्स कलेक्टर व्होल्टेज इज ॲट व्ही सी सी ऑर हाय, देअरफोर टी थ्री बिकम्स ऑन. आता जो टी टूचा जो कलेक्टर आहे त्याचा जो व्होल्टेज आहे तो हाय होतो, आणि मग ते टी टूचा जो कलेक्टर आहे तो कोणाच्या टी थ्रीच्या बेसला कनेक्टेड केलेला आहे, म्हणजे काय टी थ्री हाय काय होईल, ऑन होईल. अँड आय शोन इन फिगर 3.4. मग द करंट थ्रू द टी टू इज झिरो. मग टी टू थ्रू फ्लो होणारा करंट काय असणार आहे, झिरो, कारण तो कट ऑफ स्टेटमध्ये आहे. देअरफोर द व्होल्टेज अक्रॉस इमिटर रेजिस्टन्स ऑफ टी टू इज अल्सो झिरो. मग टी टूच्या अक्रॉस इमिटरच्या अक्रॉस जो व्होल्टेज असणार आहे तो काय असणार आहे, तो झिरो असणार आहे. दॅट इज व्ही ई इज इक्वल टू
आय ई इंटू आर ई विच विल म्हणजे काय विच विल कीप टी फोर इंटू कट ऑफ मग हे काय करतं कट ऑफ म्हणजे जो टी फोर आहे तो टी म्हणजे टी टूचा इमिटर आहे तो कशाला कनेक्ट केलेला आहे तो आहे टी फोरच्या बेसला मग तिथं झिरो दिलं म्हणजे टी फोर पण काय होतं ते कट ऑफमध्ये जातं दस दस फॉर दीज थ्री केसेस द आउटपुट इज अप्रॉक्सिमेटली ॲट व्ही सी सी मग याच्यामुळंच काय होतं जे जरी टी थ्री ऑन असला राईट पण टी फोर हा ऑफ आहे आणि टी फोर ऑफ आहे म्हणजे त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे टी फोरचा तो हाय होतो आणि तो आणि त्याच्या थ्रू काय होतं जे टी थ्रीचा जो कलेक्टर व्होल्टेज तो झिरो असणार आहे पण त्याच्या थ्रू इमिटरचा जो करंट आहे तो सॅच्युरेशनमधल्यामुळे हाय असणार आहे आणि ते कशा थ्रू आहे रेजिस्टर थ्रू गेलं तर वीज कोट आय आरनुसार आपल्याला हाय व्होल्टेज मिळतो म्हणजेच काय व्ही सी म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळतं वाय तो काय मिळतं हाय मिळतं ओके म्हणजेच काय दस दस दिस फॉर दीज थ्री केसेस आउटपुट इज अप्रॉक्सिमेटली ॲट द व्ही सी सी थ्रू टी थ्री दॅट इज वाय इज इक्वल टू वन म्हणजेच काय आपल्याला वाय इज इक्वल टू काय मिळतं वन मिळतं तिन्ही केसमध्ये आता आपण बघूया की केस टू म्हणजे काय व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय म्हणजे जेव्हा दोन्ही इनपुट हाय असतं म्हणजे ए इज इक्वल टू वन अँड बी इज इक्वल टू वन रेफर इन फिगर 3.4 बघा द ट्रान्झिस्टर टी वन इज कट ऑफ जर ते काय असेल दोन्ही जर वन वन असेल ना तर ट्रान्झिस्टर जो टी वन आहे तो काय होतो कट ऑफ स्टेटमध्ये जातो रिव्हर्स बायस होतं राईट कट ऑफ स्टेटमध्ये जातं म्हणजे दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये होतात इमिटर बेस जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन म्हणजे ते कट ऑफमध्ये जातं देअरफोर द बेस ऑफ टी टू बिकम्स हाय मग बेस म्हणजे त्याचं कट ऑफ गेल्यामुळं त्याचा जो व्होल्टेज असणार आहे टी वनच्या कलेक्टरचं तो हाय असणार आहे मग तो कशाला कनेक्ट केलं आहे टी टूच्या बेसला मग ते टी टू बिकम्स हाय म्हणजे बेस जो आहे टी टूचा तो हाय होतो विच मेक्स टी टू ऑन म्हणजे टी टू ऑन होतं त्याच्यामुळं सिन्स टी टू इज ऑन इट्स कलेक्टर कलेक्टर दॅट इज बेस ऑफ टी थ्री गोज लो अँड इमिटर करंट थ्रू आर ई अँड व्ही ई व्ही ई बेस ऑफ टी फोर हाय म्हणजेच काय होतं हां तर याच्यामध्ये काय होतं तर जेव्हा ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू वन तर टी वन काय सॅच्युरे कट ऑफमध्ये जातं मग टी टूचं बेसला हाय व्होल्टेज मिळतं म्हणजे टी टू ऑन होतं म्हणजेच काय होतं सिन्स टी टू इज ऑन इट्स कलेक्टर बेस ऑफ टी थ्री गोज लो म्हणजे आता कलेक्टर लो व्होल्टेजला देतं म्हणजे त्याच्यामुळं काय बेस ऑफ टी थ्री लो होतं अँड इमिटर करंट थ्रू आर ई मेक्स व्ही ई राईट म्हणजे इमिटर करंट हाय होतं कशा थ्रू आर ई थ्रू करंट आर ई थ्रू जर करंट गेलं तर त्याला व्होल्टेज आपल्याला जास्त मिळतं म्हणजे व्ही ई काय मिळतं जास्त मिळतं म्हणजे बेस ऑफ टी फोरला जोडलेला आहे तो मग तो आपल्याला मिळतं हाय नंतर नाऊ टी टू अँड टी थ्री राईट नाऊ टी टू अँड टी थ्री आर ऑफ अँड टी फोर इज ऑन जर टी थ्री आणि टी फोर जर ऑफ असेल तर टी टी फोर टी सॉरी टी टू आणि टी थ्री जर ऑफ असेल तर टी फोर काय होतं ऑन होतं दस द आउटपुट बिकम्स लो मग आउटपुट काय मिळतं याचं टी फोरचं लो मिळतं कलेक्टर आउटपुट व्होल्टेज थ्रू टी फोर द वर्किंग ऑफ दिस टी टी एल नॅन गेट सर्किट कॅन बी सबमराइज बाय अ ट्रूथ टेबल गिवन बिलो तर काय होतं तर त्याचं जे वर्किंग आहे तो आपण बघूया ती कसं आहे ते तर जेव्हा ए इज इक्वल टू झिरो बी इज इक्वल टू झिरो असतं तेव्हा टी वन ऑन असतो टी टू ऑफ असतो टी थ्री ऑन असतं आणि टी फोर ऑफ असतं आणि आपल्याला आउटपुटला काय मिळतं वाय इज इक्वल टू वन मिळतं नंतर झिरो ए झिरो असेल बी जर वन असेल तर आपल्याला टी वनला टी वन ऑन असतं टी टू ऑफ असतं टी थ्री ऑन असतं आणि टी फोर ऑफ असतं आणि आउटपुट मिळतं वन नंतर एला वन असेल बीला झिरो असेल तर आपल्याला टी वन ऑन असतं टी टू
ऑफ असतं, टी थ्री ऑन असतं आणि टी फोर ऑफ असतं, आणि आपल्याला आउटपुट मिळतं वाय इज इक्वल टू वन. नंतर ए वन असलं आणि बी वन असलं तर आपलं टी वन होतं ऑफ, टी टू ऑन होतं, टी थ्री ऑफ होतं आणि टी फोर ऑन होतं आणि आपल्याला आउटपुट मिळतं झिरो, वाय इज इक्वल टू झिरो. मग याच्यामध्ये बघूयात फंक्शन ऑफ डी वन, डी टू आणि डी थ्री. डी वन, डी टू आणि डी थ्रीचं फंक्शनिंग काय ते बघूयात. आता डी वन अँड डी टू आर कनेक्टेड टू अवॉइड द रायझिंग, सॉरी रिंगिंग, विच मे प्रोड्यूस बिकॉज ऑफ फास्ट ऑपरेशन. त्याच्यामुळं काय होतं, डी वन आणि डी टू आहे तो काय करतं, मग डी वन आणि डी टू काय देतं आपल्याला, ते रिंगिंग ऑपरेशन अवॉइड करतं. म्हणजे जेव्हा म्हणजे जेव्हा ते काय होतं, विच मे प्रोड्यूस बिकॉज ऑफ फास्ट ऑपरेशन. फास्ट ऑपरेशन ऑन ऑफ झाल्यामुळं काय होतं, ते रिंगिंग ऑपरेशन होणार, म्हणजे हाय व्होल्टेज त्याच्यामध्ये प्रोड्यूस होण्याची शक्यता असते. तर ते अवॉइड करण्यासाठी डी वन आणि डी टू वापरला जातो, रिव्हर्स व्होल्टेज त्याच्यामध्ये, राईट. नंतर डी वन अँड डी टू आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्लॅम्पिंग डायोड. तर डी वन डी टूला काय बोलतात, क्लॅम्पिंग डायोड बोलतात. तर द फंक्शन ऑफ डी वन, द फंक्शन ऑफ डी थ्री इज टू कीप टी थ्री ऑफ व्हेन द आउटपुट वाय इज लो. म्हणजे काय होतं, राईट, म्हणजे हा टी थ्री जो आहे तो, सॉरी डी थ्री जो आहे डायोड, तो काय करतं, टी थ्रीला ऑफ ठेवण्याचं काम करतं. किंवा जे व्हेन आउटपुट वाय इज इक्वल टू लो, जर आउटपुट लो झाला असता आणि तिथं डायोड लावला नसता तर तो ॲज अ ग्राउंड म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे बे इमीटरचं इमीटर टर्मिनल जो आहे टी थ्रीचं, तो ग्राउंड झाला असता अप्रॉक्सिमेटली, म्हणजे तो लो व्होल्टेज झाला असतं आउटपुट वाय, तर त्याच्यामुळं काय झालं असतं, तो ट्रान्झिस्टर ऑन झाला आणि त्याच्यामुळं सर्किटला, तर तो ऑन आणि नंतर जो खालचा सर्किट आहे तो पण ऑन, मग त्याच्यामुळं हाय करंट सर्किटमध्ये फ्लो झाला असतं. म्हणजे तसं होऊ नये म्हणून काय, आपल्याला आउटपुट प्रॉपर मिळावं म्हणून काय केलं जातं, तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी जो डी थ्री आहे तो वापरलेला आहे, राईट. जेव्हा आउटपुट लो असतं ना, तेव्हा टी थ्री ऑफ झाला पाहिजे म्हणून. ओके, व्हेन द आउटपुट इज लो द ट्रान्झिस्टर टी टू इज ऑन. म्हणजे जेव्हा आउटपुट लो असतं तेव्हा ट्रान्झिस्टर टी टू ऑन असतं, आणि हेन्स इज कलेक्टर व्होल्टेज इज अबो वन व्होल्ट. आणि जेव्हा आउटपुट लो असतं ट्रान्झिस्टर टी टू ऑन असतं, आणि टी टू जर ऑन असेल इट्स कलेक्टर व्होल्टेज इज अबो वन व्होल्ट. आणि त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे तो अबो वन होल्ड असतो, विच इज लो. देअर फोर इफ द डायोड इज डी थ्री इज अबसेंट, देन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कंडक्शन ऑफ टी थ्री. टू अवॉइड दिस द डायोड डी थ्री इज इन्सर्टेड so that the required voltage to make T3 on will be 0.7 of diode plus 0.7 base emitter drop of T3. The collector voltage might be at 1.4, but it is practically not possible. Okay, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जेव्हा T2 ऑन असतो ना, त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे ना तो 1 व्होल्टपर्यंत येतं, आणि 1 व्होल्ट जर आलं आणि डायोड D3 जर लावला नसता तर जे बेस इमिटर व्होल्टेज किती लागतं, 0.7 लागतं, राईट. आणि मग त्याच्या इमिटरला जर T3च्या जर इमिटरला जर डायोड लावला तर त्याच्या म्हणजे त्याचा जो बॅरियर पोटेन्शियल तो 0.7, म्हणजे सिलिकॉन, आणि 0.7 + 0.7 म्हणजे 1.4 लागतं. म्हणजे कोणता काय ऑन करण्यासाठी, T3 ऑन करण्यासाठी. मग त्याच्यामुळं आणि जे T3 आणि T2चा जो कलेक्टर व्होल्टेज ऑन असताना तो 1 व्होल्टच्या वर जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी म्हणजे ती कंडिशन, म्हणजे ॲट अ टाईम, म्हणजे
हे ऑन होऊ नये, म्हणजे जेव्हा टी टू ऑन असताना टी थ्री ऑन होऊ नये, तर त्याच्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी डी थ्री इन्सर्ट केलेला आहे. क्लिअर? की आणि ते केव्हा ऑन होतं, जेव्हा बेसचं व्होल्टेज आहे टी थ्रीचं तो किती झालं पाहिजे 1.4 वर तर झालं किंवा 1.4 झालं तरच ऑन होतं. द बेस आणि नंतर नंतर द कलेक्टर व्होल्टेज मस्ट बी ॲट 1.4 व्होल्ट बट इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. आणि कलेक्टर व्होल्टेज किती पाहिजे टी टूचं, तेव्हा 1.4 व्होल्ट पाहिजे जेव्हा टी टू ऑन असते तेव्हा. आणि हे कलेक्टर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे म्हणू आपण, राईट. नंतर आता हे झालं आपलं काय टी टी एल नॅन्ड गेटचं फंक्शनिंग. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टी टी एल नॉर गेटचं फंक्शनिंग बघूया. चालेल, ठीक आहे. हे सगळं सगळ्यांना कळलं ना, कोणाला काही क्युरी असेल तर विचारू शकता, नाही कळलं तर आपण पुन्हा एकदा वाटल्यास रिपीट करू. मला सांगा की सर आम्हाला कळलं नाही, पुन्हा एकदा रिपीट करा, आपण नंतर रिपीट करूया. चालेल, ठीक आहे.